हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल ज़ारा आनंद आशा। हेलो फ्रेंड्स, हेलो फ्रेंड्स, ये बंदर काय बिट्टू काय ने मला आई नव्हतं तुला माहिती आहे काय बाबू स्नेक्स एंड लॅडर। अरे वा, तू माहिती आहे, मला वाटलं की तिला हेच माहिती, साप शिडी काय बोलतात त्याला, स्नेक्स एंड लॅडर्स। ओके, ओके, साप शिडीला स्नेक्स एंड लॅडर्स बोलतात। ओके, थँक्यू, मला नव्हतं माहिती। हा तर मग हे बघा, तिने समर वेकेशन साठी साप शिडी घेतली आहे, म्हणजे तिला माहिती नव्हतं हे काय असतं। तिचं आपण तर लहान असताना हे खूप खेळायचो ना, म्हटलं की चला तिला पण दाखवूया, तिला पण शिकूया। म्हणून मी तिला ती कालच घेऊन आली, माझं मी तिला शिकवत असते, पण ती इतकी चिटिंग करते ना, खूप चिटिंग करते असते। हा तिला जर का तिने पण त्या स्नेकने खाल्लं ना, तर ती सगळं विस्कटून टाकते आणि तिला वर जायचं असतं। म्हणजे तिला स्नेकने खायला नाही पाहिजे, आपल्याला खाल्लं तर चालेल। असं खूप चिटिंग करते आणि असते बघा तिकडे तोंड करून, खूप चिटर आहे बघा। एनिवेज आपण जर का हिच्याशी बोलत नाही, आपला पूर्ण ब्लॉग हिच्यावरतीच येईल, पूर्ण सगळा आपला जे मेन टॉपिक आहे ते राहून जाईल। हॅलो फ्रेंड्स, तर आज मी परत आली आहे इंग्लिशचा एक नवीन टॉपिक घेऊन तुम्हाला शिकवण्यासाठी। आणि काय होतं माहिती आहे की आजकाल मी हे जे आठवड्यातून एकदा वगैरे जे इंग्लिशचं कुठला तरी टॉपिक शिकवायला बसते, त्याच्याने मला सुद्धा ना खूप हेल्प होते, मी पण थोडीशी अपडेटेड होते। कारण की काय होतं की नॉर्मली हे सगळ्या गोष्टी फक्त डोक्यात असतात, यूज नाही होत, आणि ते व्लॉग थ्रू मला ते बोलायला भेटतात। आणि कसं असायचं माहिती आहे की जेव्हा आम्ही ऑफिसला जायचो तेव्हा थोडंसं इंग्लिश बोलणं व्हायचं, कुठल्या दुसऱ्या माणसांशी पण इंटरॅक्शन व्हायचं। बट आता वर्क फ्रॉम होममुळे आपण घरातच असतो, म्हणजे एवढं पण जास्त नाही, सगळ्याशी बोलणं होतंच मध्ये मध्ये, किंवा ऑफिसचं काही गोष्टी होतात मध्ये मध्ये जर कॉल्स वगैरे, पण तितकं असं नाही होत जितकं ऑफिसला व्हायचं तेवढं। मग हे जेव्हा मी ब्लॉगमध्ये काही गोष्टी शिकवते तेव्हा ते इंग्लिशच्या गोष्टी परत, इंग्लिशचे शब्द, इंग्लिश लेटर जे काय आहेत मी तुम्हाला शिकवते, सगळं परत रिवाइज होतं आणि मला पण त्याची थोडीफार मदत होते। सो तुम्हाला त्यासाठी पण थँक्यू की ब्लॉग थ्रू मला सुद्धा हेल्प होते, आणि आय होप की या ब्लॉग थ्रू तुम्हाला पण काही ना काही हेल्प होते, थोडी का होईना तुमच्यामध्ये पण थोडाफार कॉन्फिडन्स बूस्ट होतो आहे इंग्लिश वाचण्याचा। आणि आय डोंट नो मोबाईलला काय होतं आहे, मध्ये मध्ये लाईट डार्क होते एक सेकंड। हां, तर मग तर मी हे बोलत होते की आय होप तुम्हाला पण ह्या ब्लॉग थ्रू मदत होते इंग्लिश बोलण्यामध्ये किंवा इंग्लिश वाचण्यामध्ये किंवा इंग्लिश समजण्यामध्ये, थोडाफार तरी तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होत असेलच। तर मग फ्रेंड्स, आजच्या टॉपिकबद्दल तुम्हाला माहिती असेल, ॲज युजल टायटलप्रमाणे तुम्हाला कळलं जाईल की आजचा टॉपिक कशावरती आहे। तर आजचं टायटल जसं आहे की बिझनेस ॲब्रिव्हिएशन्स मी तुम्हाला सांगणार। आता बिझनेस ॲब्रिव्हिएशन म्हणजे एक्झॅक्टली काय, आता बिझनेस म्हणजे व्यवसाय, म्हणजे ऑफिस, म्हणजे जे आपण काम करतो ऑफिसमध्ये वगैरे, किंवा आता ॲब्रिव्हिएशन्सबद्दल बोलायला गेलं तर त्याला जर का आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर ते स्लँग लँग्वेजसारखं असतं, म्हणजे शॉर्टकट बोलतात ना, की कधी कधी आपल्याला पूर्ण लिहायला कंटाळा येतो मेसेजमध्ये, पण म्हणजे व्हॉट्सअप चॅट करतो तेव्हा आपल्याला पूर्ण लिहायला कंटाळा येतो, तर तेव्हा आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय तरी लिहितो। फॉर एक्झाम्पल, आपण कधी कधी असं लिहितो जे आणि वन लिहितो, म्हणजे त्याचा अर्थ काय की जेवण झालं का असं आपण विचारतो, जेवण जेवण म्हणजे काय, जेवणबद्दल आपण विचारतो। म्हणजे जस्ट मी तुम्हाला सांगितलं की कशाबद्दल, किंवा तो ऑफिसमध्ये पण कधी कधी ना FYI वगैरे लिहिलेलं असतं, मग त्याच्या त्याचा अर्थ काय असतं, FYIचा फॉर युअर इन्फॉर्मेशन, किंवा असे काही शॉर्टकट शब्द ना ऑफिसमध्ये पण यूज केले जातात आणि आपल्या रोजच्या लाईफमध्ये पण व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये, इन्स्टावरती वगैरे आपण जेव्हा चॅट करतो तेव्हा असं नॉर्मली बोलण्यामध्ये आपण असं बोलत नाही की FYI वगैरे असं नाही बोलत, तेव्हा आपण बोलताना बोलतो फॉर युअर इन्फॉर्मेशन वगैरे। बट जेव्हा लिहित असतो तेव्हा लिहिण्याचा टाइम वाचण्यासाठी, किंवा समोरच्याला ते आता कळायला लागलं की ह्या ह्या गोष्टीचं हे हे शॉर्टकट्स आहेत आणि ह्याला ह्याचा अर्थ आहे, करून ह्या शॉर्टकटचा हा अर्थ आहे, असं लोकांना आता समज झाली आहे ती। तर पण असे खूप जण आहेत ज्यांना नाही माहिती आहे, असं होतं ना, म्हणून म्हटलं की आपण आजचा ब्लॉग आहे ना त्या ॲब्रिव्हिएशन बद्दल ठेवूया, त्या स्लँग लँग्वेज बद्दल ठेवूया जे आपण डेली लाईफमध्ये चॅटिंगमध्ये वापरतो, मेल्समध्ये वापरतो, आणि जर का कॉर्पोरेट मेल्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघा खूप वेळा त्या आपल्याला ते भेटतील। म्हणून मला काय वाटतं माहिती आहे की आपल्याला जरी आपण कोणाला मेल नाही करत असेल, जरी कोणावर आपण चॅट नाही करत असेल, पण आपल्याला अपडेटेड राहण्यात काय प्रॉब्लेम आहे,
काय काय हरकत आहे ना, जर का आपल्याला ही गोष्ट माहीत असेल. समजा तुम्ही ऑफिसला नाही जात आहे की तुम्ही तुम्हाला असं नको विचार करायला की मी तर ऑफिसला नाही जात, मग मी मला कोणाचे मेल येत आहेत, मला कशाला हे वाचायला. बट नाही, आजकालची जनरेशन आहे ना ती कसं माहिती आहे, रोज काहीतरी नवीन येत आहे आणि आपण आहे ना त्या जनरेशन बरोबर अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. मी जरी स्वतःला म्हणत असेल की मी अपडेटेड आहे, तरी खूप साऱ्या गोष्टी अशा असतील ना ज्या मला पण नाही माहिती. त्याच्यामुळे जर का कोणी कुठला शब्द वापरला जो मला नाही कळत आहे, मी त्यांना विचारते बाबा याचा अर्थ काय. फॉर एक्झाम्पल, आज मी तुम्हाला हे अॅब्रिव्हिएशन शिकवते, बट काही वर्ष आधी ना DIY त्याचा अर्थ असतं डू इट युअर सेल्फ, बट ते पण मला माहिती नव्हतं. हे आता सगळ्यांनाच माहिती आहे, DIY चे ब्लॉग्स असतात, DIY चं खूप साऱ्या गोष्टी असतात, बट ते मला नव्हतं माहिती. आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपल्याला हे शॉर्टकटवाले हे लँग्वेज जे आहे ते आपल्याला शिकायला पाहिजे, आपल्याला अपडेटेड राहणं गरजेचं आहे. तेव्हा मी काय ऑफिसला नव्हती जात, मला मी मॅटर्निटी ब्रेकवर होती, त्याच्यामुळे हे जे काय मेल्स वर्क वगैरे हे सगळं काय माझं संबंध नव्हतं त्याचं ऑफिसशी वगैरे, त्याच्यामुळे मला काय एवढं माहिती नाही. आणि गरजेचं नाही की ह्या सगळ्या लँग्वेजेस आपल्याला ऑफिसमध्येच माहिती पडले पाहिजे, रोजच्या लाईफमध्ये पण असं. बट काय असतं माहितीये, कुठेतरी ना आपण लॅकआउट होतो, कुठेतरी आपण आहे ना मागे पडतो हे सगळं शिकण्यामध्ये. तर मला असं वाटलं की चला आपण हा व्लॉग घेऊन येऊया आणि ज्यांना नाही माहिती त्यांच्या हे उपयोगी पडेल. आज थोडं मोबाईलचं काहीतरी सेटिंग हल्ली आहे, त्याच्यामुळे लाईट येते जाते मोबाईलमध्ये ब्राईटनेसचा इश्यू होतोय. मी नंतर ते चेकआउट करेन, सॉरी फॉर दिस इश्यू. तर मग फ्रेंड स्टार्ट करूया आपला ब्लॉग. आणि ॲज युजल मी हे सर्व असं लिहून काढले जे मोस्टली यूज होतात ते मी तुमच्याकडे डिस्कस करणार आहे. ह्यात खूप सारे वर्ड्स असे आहेत ना जे खरोखर आपल्याला नाही माहिती, काही वर्ड्स खरंच तुम्हाला नसतील माहिती. त्याच्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत आणि हे सर्व वर्ड जाणून घ्या, कदाचित तुम्हाला आज नाही पण उद्या नक्की ते उपयोगी पडतील. सो फ्रेंड्स चला तर मग आपण अजून वेळ नको घालूया आणि आपला हा ब्लॉग खरोखर आता स्टार्ट करूया. तर मग फ्रेंड्स आपला फर्स्ट वर्ड आहे EOD. EOD चा अर्थ काय, एंड ऑफ डे. EOD म्हणजे एंड ऑफ डे. ओके, म्हणजे जर का कुठल्या मेलमध्ये किंवा समोर कुठेही लिहिलेलं असेल EOD म्हणजे काय, एंड ऑफ डे. एंड ऑफ डे म्हणजे काय, दिवसाच्या शेवटला. ओके, एंड ऑफ डे. EOD म्हणजे एंड ऑफ डे. ओके, आता सेकंड वर्ड आहे OOTD. आता तुम्हाला मला माहिती आहे की म्हणजे मेजॉरिटी लोकांना OOTD म्हणजे नसेल माहिती, बिकॉज EOD वगैरे खरंच खूप म्हणजे आहे सोपं, आपण खूप वेळा ऐकलं असेल. OOTD म्हणजे नसेल माहिती. ओके, तर OOTD चा अर्थ आहे आउटफिट ऑफ द डे. खूप वेळा मेलमध्ये लिहून येतं की OOTD म्हणजे कधी कधी ना काय असतं, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ना काय ना काय थीम्स असतात, डेज असतात, तेव्हा असं लिहिलेलं असतं की हे थीम फॉलो करायची किंवा हा हा ड्रेस कोड फॉलो करायचा. त्याच्यामध्ये मेलच्या हेडलाईनला फक्त लिहून येतं OOTD. आता OOTD कधी लिहून आलं तर त्याचा अर्थ काय असणार आहे, आउटफिट ऑफ द डे. ओके, OOTDचा अर्थ आहे आउटफिट ऑफ द डे. आता थर्ड, FAQ. FAQचा अर्थ आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. FAQचा अर्थ आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न, त्याला काय म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये FAQ. ओके, आता AKA मला सुद्धा नव्हतं माहिती आधी. AKA म्हणजे काय, ऑल्सो नोन ॲज. AKAचा फुल फॉर्म आहे ऑल्सो नोन ॲज. ओके, ASAP हे आपण खूप वेळा मेलमध्ये लिहितो, खूप आधीपासून लिहित आलो, हे काय आत्ता नवीन आलेला शब्द नाही, बट तरी पण ASAP याचा अर्थ आहे ॲज सून ॲज पॉसिबल. ASAP चा फुल फॉर्म काय आहे, ॲज सून ॲज पॉसिबल. ओके, आता मी मगाशी बोलली ना मला नव्हतं माहिती, DIY म्हणजे काय, डू इट युअर सेल्फ. DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ, म्हणजे स्वतः ज्या गोष्टी स्वतः करू शकतो ना तिथे हे लिहिलेलं असतं मोस्टली, जे आपल्याला दुसऱ्यांना विचारण्याची गरज नाही, हे आपल्याला स्वतःहूनच येईल, त्याला काय म्हणतात DIY म्हणजे काय, डू इट युअर सेल्फ. ओके, आणि आता जो अॅब्रिव्हिएशन मी तुम्हाला सांगते ना, मला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती, खूप नवीन आहे हा. आता बघा मी ते सांगते तर नीट लक्ष द्या, मी वाचून सांगते हा, म्हणजे मिस्टेक नको व्हायला म्हणून. LMGTFY त्याचा फुल फॉर्म काय असणार आहे, लेट मी गुगल दॅट फॉर यू. केवढं मोठं आहे ना, बट तेच एवढं मोठं लिहित नको बसायला ना, म्हणून त्या लोकांनी ह्याचं अॅब्रिव्हिएशन बनवलंय LMGTFY. कळलं, लेट मी गुगल दॅट फॉर यू.
आता समजा कोणी तुम्हाला टेक्स्ट केलं की LMGTFY असं जर का तुम्हाला टेक्स्ट केला तर गांगरून जाऊ नका की ह्याचा अर्थ काय वगैरे, समजून जा की ते काय आहे, लेट मी गुगल दॅट फॉर यू. ओके, गांगरण्याची गरज नाही, मी तुम्हाला याचं फुल फॉर्म सांगितलंय. ओके, म्हणून मी सांगते असे असे खूप सारे वेगवेगळे शब्द असणार आहेत या ब्लॉग मध्ये, त्याच्यामुळे हा ब्लॉग एंड पर्यंत पहा आणि अपडेटेड राहा. ओके, आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट म्हणजे एनपी. एनपी पण खूप वेळा आपण वापरतो, एनपी म्हणजे नो प्रॉब्लेम असं बोलतो ना आपण, खूप वेळा चॅट मध्ये पण देतो एनपी. एनपी म्हणजे काय? नो प्रॉब्लेम. ओके, एनए, एनए पण तुम्हाला पण माहिती की एनए आपण लिहितो नॉट ऍप्लिकेबल किंवा नॉट अवेलेबल असं जेव्हा लिहायचं असेल तेव्हा आपण एनए लिहितो. खूप वेळा ना फॉर्म फिल करताना वगैरे आपण असं लिहितो एनए करून, तर हे तुम्हाला आधीच माहित असतं. ठीक आहे, एनए म्हणजे काय? नॉट अवेलेबल किंवा नॉट ऍप्लिकेबल. मेजॉरिटी ऑफ टाइम्स एनए म्हणजे आपण नॉट ऍप्लिकेबल म्हणून लिहितो. ओके, आता अजून एक इंटरेस्टिंग आहे, ट्रिपल ओ. आ ट्रिपल ओ म्हणजे ओ ओ ओ. आता तुम्ही गेस करू शकता ओ ओ ओ म्हणजे काय? ओ ओ ओ म्हणजे कोणीतरी जर का सांगितलं, जर का तुम्ही समजा तुम्ही विचारलं की वेर आर यू करून समजा चॅट वर टाकलं किंवा मेलच्या चॅट बॉक्स मध्ये वगैरे टाकलं की ओ ओ ओ, म्हणजे समोरून उत्तर काय येणार? कदाचित असा क्वेश्चन मार्क येऊ शकतो कारण की नाही माहिती. तर ओ ओ ओ म्हणजे आउट ऑफ ऑफिस, कळलं? तर ओ ओ ओ म्हणजे काय? आउट ऑफ ऑफिस. कसं आहे ना ओ ओ ओ, आउट ऑफ ऑफिस म्हणजे कोणी जर का ऑफिसच्या बाहेर आहे किंवा काही असं लिहायचं असेल तर कसं लिहिणार? ओ ओ ओ. जर का 3 वेळा ओ ओ ओ लिहिलेलं असेल मेल मध्ये किंवा चॅट मध्ये तर त्याचा अर्थ काय असणार आहे? आउट ऑफ ऑफिस. ओके, आता टी आय ए, हे पण आपल्याला माहित असणार. टी आय ए, टी आय ए म्हणजे थँक्स इन ऍडव्हान्स किंवा थँक यू इन ऍडव्हान्स. ओके, थँक्स इन ऍडव्हान्स, टी आय ए. ओके, थँक्स इन ऍडव्हान्स. टी बी ए म्हणजे काय असणार आहे? टू बी अनाउन्स्ड. ऑफिसमध्ये वगैरे असू शकतं ना कुठली अनाउन्समेंट होणार असेल तर कसं लिहिलेलं असणार शॉर्ट फॉर्म मध्ये कधी कधी टी बी ए, तर काय असणार आहे त्याचा अर्थ? टी बी ए म्हणजे टू बी अनाउन्स्ड. ओके, टू बी अनाउन्स्ड ला कसं लिहिणार शॉर्ट फॉर्म मध्ये? टी बी ए. ओके, आता टी बी डी, टी बी ए म्हणजे टू बी अनाउन्स्ड, तर टी बी डी म्हणजे काय असेल? टी बी डी म्हणजे टू बी डिसाइडेड. ओके, कुठला डिसिजन जर का पेंडिंग असेल तर तो लिहायचा असेल तर कसं लिहिणार? टी बी डी म्हणजे टू बी डिसाइडेड. ओके, टू बी डिसाइडेड, हा पण आपल्याला माहित आहे, नसेल माहिती कोणाकोणाला बट मेजॉरिटी लोकांना हा माहिती आहे. आय डी के, हे आपण कधी लिहितो? जेव्हा कोणाला म्हणायचं असेल चॅट मध्ये वगैरे की आय डोंट नो असं बोलायचं असेल, मला माहिती नाही, हे जर का बोलायचं असेल तर आपण आय डी के लिहितो. मोस्टली तरी चॅट्स मध्ये लिहिलेलं असतं की आय डी के. ओके, जर का आय डोंट नो हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर ते आपण कसं लिहिणार? आय डी के. ओके, आय डी के म्हणजे आय डोंट नो. आता आय एम ओ, आय एम ओ म्हणजे काय? इन माय ओपिनियन. जर का कोणाला आपलं ओपिनियन सांगायचं असेल आणि त्याला जर का त्या मेल मध्ये किंवा त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ते लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण? आय एम ओ म्हणजे इन माय ओपिनियन. ओके, इन माय ओपिनियन. आणि आय एम एच ओ सेम असणार आहे, फक्त याच्यामध्ये एच आलाय. आय एम एच ओ, आय एम एच ओ म्हणजे इन माय हंबल ओपिनियन. आय एम एच ओ म्हणजे काय? इन माय हंबल ओपिनियन. ओके, इन माय हंबल ओपिनियन. आय एम एच ओ म्हणजे काय? इन माय हंबल ओपिनियन. ओके, हे पण आपल्याला माहिती आहे ना. टी टी वाय एल, जर का आपल्याला कोणाशी नंतर बोलायचं असं आपल्याला बोलायचं की मी तुझ्याशी नंतर बोलतो असं लिहायचं तर आपण खूप वेळा व्हॉट्सअपवर करतो ना टी टी वाय एल म्हणजे टॉक टू यू लेटर. टी टी वाय एल म्हणजे काय? टॉक टू यू लेटर. जर का व्हॉट्सअपमध्ये कोणी तुम्हाला लिहिलं टी टी वाय एल तर पुढे पुढे लिहित बसू नका, कारण की त्याने आपल्याला सांगितलं की टी टी वाय एल म्हणजे टी टी वाय एल म्हणजे काय? टॉक टू यू लेटर. ओके, टॉक टू यू लेटर. क्यू ओ टी डी म्हणजे काय? कोट ऑफ द डे. कॉलेजमध्ये किंवा कुठे नोटीस बोर्ड वर लिहिलेलं असेल क्यू ओ टी डी म्हणजे काय? कोट ऑफ द डे. कोट ऑफ द डे, सुविचार लिहिलेले जातात ना त्याला काय म्हणतात? कोट ऑफ द डे. ओके, आजचा सुविचार वगैरे असं लिहिलेलं जातं ना तसंच त्याला क्यू ओ टी डी म्हणजे काय? कोट ऑफ द डे. ओके,
आता आर एन, आता आर एन पण युज केलं जातं बट खूप रेअरली. आता आर एन, आर एन चा फुल फॉर्म काय, राईट नाव. आर एन म्हणजे राईट नाव, म्हणजे आत्ताच. आर एन राईट नाव. ओके. बीटीडब्ल्यू, बीटीडब्ल्यू तर आपल्याला खूप आधीपासूनच माहिती आहे, काय नवीन नाही आहे, बट तरी पण तुम्हाला सांगते बीटीडब्ल्यू म्हणजे काय, बाय द वे बोलतो ना, बाय द वे असं आहे, बाय द वे तसं आहे, असं काही बोलतो ना. तर बीटीडब्ल्यू म्हणजे काय, बाय द वे. ओके. बीटीडब्ल्यू म्हणजे बाय द वे. बीटीडब्ल्यू माहिती आहे, पण बी आर बी माहिती आहे का काय आहे? बी आर बी, बी आर बी म्हणजे काय, बी राईट बॅक, आत्ताच्या आत्ता परत ये, असं कोणाला म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, बी आर बी, बी राईट बॅक. कळलं? बी आर बी म्हणजे काय, बी राईट बॅक. ओके. आहेत ना नवीन नवीन शब्द मी शिकवते, त्याच्यामुळे मी बोलले ना ब्लॉग पूर्ण बघा. आता एल एम के, एल एम के पण तुम्हाला माहित असणार की आपण खूप वेळा येतो. एल एम के म्हणजे काय, लेट मी नो, उद्या काय करायचंय ते मला सांग. तर ते असं बोलायचं ना, तर मग कसं लेट मी नो, कसं एल एम के. खूप वेळा जर का कोणी फक्त बोललं की एल एम के म्हणजे लेट मी नो. ओके. एल एम के म्हणजे काय, लेट मी नो. ओके. आता टी बी एफ, टी बी एफ म्हणजे माहिती आहे, टी बी एफ म्हणजे टू बी फ्रँक. टी बी एफ म्हणजे काय, टू बी फ्रँक. ओके. टी बी एफ म्हणजे टू बी फ्रँक. आता जर का कुठे लिहिलेलं असेल सी टी ए, सी टी ए चा अर्थ काय असणार आहे, कॉल टू ऍक्शन. सी टी ए चा पूर्ण फुल फॉर्म काय आहे, कॉल टू ऍक्शन. सी टी ए म्हणजे कॉल टू ऍक्शन. ओके. आता आपल्या ब्लॉगचा शेवटचा ऍब्रिव्हिएशन, आणि मला माहिती आहे 90% लोकांना हा माहिती नसणार आहे, सो मी तो तुम्हाला सांगते काय आहे. ओके. जर का तुमच्या मेलमध्ये किंवा कुठेही व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये कुठेही कोणी जर का हा ऍब्रिव्हिएशन यूज केला, आय आय सी वाय एम आय, आय सी वाय एम आय असं कुठे लिहून आलं चॅटमध्ये, मेलमध्ये, कुठेही जर का आय सी वाय एम आय, तर असं एकदम होऊन नका जाऊ. तुम्ही माझा ब्लॉग बघितलाय, मी तुम्हाला सांगितलंय, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा आय सी वाय एम आय चा फुल फॉर्म, आय सी वाय एम आय चा फुल फॉर्म असणार आहे इन केस यू मिस इट. असं खूप वेळा आपण पाठवतो की इन केस यू मिस इट प्लीज कॉन्टॅक्ट युअर डू कॉन्टॅक्ट युअर प्लीज रिपोर्ट वगैरे असं काहीतरी लिहून देतो ना, तर हे पूर्ण इन केस यू मिस इट याचं पूर्ण नको लिहायला, असं खूप वेळा कंटाळा येतो. तर त्याच्यामुळे कसं लिहिलं जातं, आय सी वाय एम आय, आय सी वाय एम आय. नव्हतं माहिती ना, मला माहिती आहे की खूप जणांना नव्हतं माहिती. तर मग फ्रेंड्स, असा होता आपला आजचा ब्लॉग बिझनेस ॲब्रिव्हिएशन्सचा. बिझनेस ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जे ॲब्रिव्हिएशन्स ऑफिसमध्ये मोस्टली यूज केले जातात, मी त्याच्यामध्ये हे सुद्धा ॲब्रिव्हिएशन यूज केले जे आपण नॉर्मल लाईफमध्ये पण बोलतो, बट मोस्टली याच्यामध्ये 80% असे शब्द आहेत जे मोस्टली ऑफिसमध्ये मेल्समध्ये वगैरे वापरले जातात. त्याच्यामुळे मी टायटलमध्ये लिहिलं की ॲब्रिव्हिएशन, बिझनेस ॲब्रिव्हिएशन्स करून. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. प्लीज हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी खरोखर खूप हायलाइटेड टॉपिक घेते जे खरंच आपल्या डेली लाईफमध्ये युजफुल आहे, तर माझे ब्लॉग मिस नका करू. आणि हे जे इंग्लिशवाले ब्लॉग्स आहेत ते ॲटलीस्ट पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल आणि सिच्युएशन तुमचं काही मिस नाही होणार. आणि मी खूप सारं नाही घेऊन येत आहे, खूप मेन शब्द घेते किंवा खूप मेन टॉपिक्सला हात घालते जे खरंच खूप उपयोगाचे आहेत. तर मग फ्रेंड, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि जर का तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर अजून तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्प्रेड लव्ह, स्प्रेड हॅपीनेस. बाय बाय.